नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी 2 ते 3 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. आज तारीख 14, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेचा कडकडाट आणि अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे बघा, 3 ते 4 दिवसापूर्वी पश्चिममध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळामुळे रूपांतर झाल्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर जमिनीवरून आले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वारे वाहत आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे व पुढील 2 दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी मोसमी शिंदेवारेही वाहत आहे. तर चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशचा उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी 55-65 किलोमीटर ते जास्तीत जास्त 75 किलोमीटरपर्यंत होता. काकीनाडापासून ते आग्नेयेकडे 15 किलोमीटर, तेलंगणातील खम्मनपासून आग्नेयेकडे 200 किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेश व तेलंगणा या भागातून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम भागात चक्रकर वाऱ्याची स्थिती झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बनत चालले आहे व पोषण वातावरण तयार झाले होते. येथे पडणारा आज जोरदार पाऊस तुम्हाला आज बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या संपूर्ण 4 दिवसाचे तुम्हाला अपडेट मी सांगतो. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे ते पण सांगतो. आज संपूर्ण गावं, खेडी, तालुके, शहराची आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वात अगोदर बुधवार येथे जोरदार पाऊस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ येथे जोरदार पाऊस पडणार आहे. तर गुरुवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे येथेही जोरदार पाऊस पडणार आहे. त्यानंतर आता बघा, शुक्रवार मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि आता शनिवार बघा, शनिवारी पण सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर बघा मित्रांनो, राज्यातून मान्सूनचे माघार 20 ऑक्टोबरला सध्या परतीच्या पावसाला राज्यातून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या 2 ते 3-4 दिवसात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर साधारणपणे 20 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मान्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील तर अधूनमधून उन्हासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर मान्सूनची परतीची प्रवासी तारीख 20 ऑक्टोबरला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.